नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण साधारणपणे आळंदीचं प्रकार चार प्रकार आहेत, त्यापैकी जनरल जे आळंदी आपण कोणती आळंदी तर लागवड करायची असेल आळंदीची, तर जनरली कोणत्या पद्धतीने आळंदीची लागवड करतात हे बघितलं. तसं बाकी मग आळंदीचा प्रकार आपण बटणार आळंदी, भिंगरी आळंदी, पाठाच्या काळावर आळंदी असं प्रकार आहेत. तर या प्रकारानुसार आपल्याला प्रत्येकाचं काय वेगळं थोडंसं टेक्निक आहे, तर ते थोडासा फरक आहे. नियोजन करण्यामध्ये म्हणा किंवा मग माध्यमामध्ये म्हणा, त्याचं वेळ तयार करण्याच्या मध्ये म्हणा, असं काहीची वेगळं प्रकार आहे. जनरली बाकीची माहिती सारखंच आहे. काही ठिकाणी उष्ण पाण्यानं गरम पाण्यानं नियोजन करतात, काही वेळेस वाफ देतात, काही ठिकाणी काही ठिकाणी काय करतात फॉर्मॅलिन नावाचं औषध वापरतात, मी निर्जन करतात, काही ठिकाणी कॉपर सल्फेट वापरतात, असं वेगवेगळ्या पद्धत आहे. तसं ब्रेडचं पण प्रकार वेगळं आहे, काही म्हणजे पिशवीमध्ये भरतात, काही ड्रममध्ये असं भरतात, आपण वेगळ्या आळंदीच्या पद्धतीमध्ये वेगवेगळं ती आहे. बाकी कोणी तुम्ही कोणत्या पद्धतीचे आळंदी लावणार आहे त्याच्यामध्ये तो त्या पद्धतीची माहिती किंवा त्या पद्धतीचं प्रॅक्टिकल कशा पद्धतीचं आहे. तर आज आपण भिंगरी आळंदी लागवड आणि भाताच्या काळावरील आळंदीची आळंदी लागवड हे दोन आळंदीच्या पद्धती लागवडीच्या पद्धती आपण बघणार आहोत. तर भिंगरी किंवा सिंपला आळंदीची लागवडमध्ये माध्यम माध्यमाचं नियोजन करून माध्यम कोणतं निवडायचं, माध्यमाचं नियोजन करून कसं करायचं, आळंदीचं बी करायचं कसं, आणि नंतर लागवडीची पूर्वतयारी काय करायची आणि नियोजन करून कसं करायचं आणि आळंदीच्या भिंगरी आळंदीमध्ये करायचं. दुसरी गोष्ट भाताच्या काळावरील आळंदीच्या लागवडच्या पद्धतीमध्ये साधारणपणे काळाचं लहान लहान भार बांधायचं, नंतर काळाचा गोध तयार करायचा, गोध तयार करून वेळ करायचं, गोध कोकण वेळ तयार करायचा आणि चौकोनी वेळ तयार करायचा. भाताच्या लागवडीच्या काळा भाताच्या काळाच्या लागवडीचं हे आपण थोडं स्पष्टीकरण यामध्ये कसं करायचं. आता माध्यम आहे बघा, पण आळंदीला वेगळ्या प्रकारचं माध्यम लागतं. काही ठिकाणी भाताचा चुरा किंवा भाताच्या 3 ते 5 सेंटीमीटर काड्या तयार करायच्या तुकडं करायचं भाताच्या चुराचं किंवा भाताच्या काळाचं गव्हाचं काड लागतं, त्या ठिकाणी त्यांना वापरतात. काही कपाशीचं लाकडाचं भुसा वापरतो, पानं वापरतात, केळीचे पानं वापरतात, काय काही काही जण गवत वापरतात. तर असे कंपोस्ट करतात, कंपोस्ट करतात, त्यामध्ये खूप माती कंपोस्ट यांचं मिश्रण बनवतात त्या ह्याच्यावर माध्यमावर. आता काढावर कशाचं आहे त्याच्यावर पसरतात ते आपण मागच्या तासाने बघितलं. तर माध्यम वेगळं माध्यम आहे यामध्ये. तर यामध्ये भाताच्या काळावर आळंदीच्यासाठी भाताचं काळ वापरतो, पण भिंगरी आळंदीच्या लागवडीसाठी आपण थोडंसं वेगळं वापरलं तरी म्हणजे वेगळं वापरायचं. त्यामध्ये काय वापरायचं तर यामध्ये आपण माध्यमामध्ये गव्हाचं बरं का, ह्यामध्ये साधारणपणे वाळलेला काड कशाचं वापरायचं, शेतातील मळणी जे केलेलं आहे, मळणी केलेली भाताचं काड असू द्या किंवा मग दुसरं काय कशा पिका ज्वारीची गव्हाच्या काड वापरलं तरी चालतं आहे. म्हणजे मळणीनंतर शेतातील पिकं जी आहेत, गहू असू द्या किंवा कुठले ज्वारी बाजरी कुठलं का असं नाही, याचं मळीनंतर जे चोरा राहतो, चोरा धान्य निघतं आणि चोरा खोलपट बाहेर पसरतात पडतात, ते काय करायची गोळा करायची आणि त्यामध्ये काय करायचं मग परत त्यामध्ये गव्हाचं काड चालतं, ऊसाचं पाचळ, पराठा, सोयाबीन भुसा, नारळ आणि केळीचं पानं अशा पद्धतीचं माध्यम वापरायचं. म्हणजे कुठल्याही पिकाची काढणी केल्यानंतर जे टरफळ शिल्लक राहतात ते टरफळ घ्या,
किंवा पहा आताचं काळ कुठले असू द्या, त्यांनी गावाचं वगैरे पाहताचं किराचं पुरुष असू द्या, म्हणजे काढल्यानंतर जे भुसा असेल राहतो तो भुसा गव्हा ह्याचं पराठ्या किंवा आपण कापसाचं तुकडं नव्हतं ते काय नारळाचं पानं परत केळीची पानं पराठ्या वगैरे असं तुकडं घ्यायचं ते माध्यम म्हणून आपण वापरायचं. आता हे माध्यम चालू हंगामातील नसावं, फार जास्त कुजलेलं नसावं, जास्त कुजलेलं जर असं तर त्यामध्ये बुरशी वगैरे काही विषारी पदार्थ त्यामध्ये असू शकतात, म्हणून स्वच्छ असावं चालू हंगामातलंच असावं आणि कोरडं असावं. कोरडं असल्यामुळे काय त्यामध्ये निर्जंतुकरण झालेलं असते किंवा त्यामध्ये काय बुरशी वगैरे नसते, तर अशा पद्धतीने निर्जंतुकरण असावं. नंतर काय ते साधारणपणे काळ हे शक्यतो 3 ते 5 सेंटीमीटर किंवा 2-3 सेंटीमीटर तुकड्याचं असावं असं काय, तर अशा पद्धतीचं असावं. आणि ते पोत्यामध्ये भरून ठेवायचं आणि पाण्यामध्ये 10 ते 12 तास भिजवायचं. पोत्यामध्ये गोलपट असतं आपलं, त्यामध्ये काळ भरायचं आणि ते काळ भरल्यानंतर काय करायचं पोतं भिजवून पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं काय, किंवा काळ जर भिजवून ठेवलं असं मोकळं पाण्यामध्ये हौदामध्ये चालतंय, तर ते 10 ते 12 तास भिजू ठेवायचं. 10 ते 12 तास काळ 10 ते 12 तास भिजू ठेवायचं. आणि नंतर काय करायचं मग ते आपण आपल्याला वगैरे वापरायचं आहे, तर त्यामध्ये भिजल्यानंतर चांगला पाण्याचा निचरा काढायचा. भिजल्यानंतर काय करायचं त्याचा पाणी काढून टाकायचं, त्यामध्ये मोकळं पाणी आहे ना, असं भिजल्यानंतर पाणी जास्त पाणी राहिलं असं ठेवायचं निचरा काढायचा. आता अशा पद्धतीचं माध्यम आपण तयार केलं नाही का नाही, काळाचं तुकडं किंवा वेगवेगळ्या धान्याचं प्रपट टरपट आपण घेतली आणि ती पोत्यामध्ये भरली, 2-3 इंच तुकडं घेतलं आपण याचं धान्याचं किंवा आपलं कशाचं काळाचं ती भिजून ठेवलं 10 ते 12 तास, नंतर पाण्यामध्ये भिजल्यानंतर पाणी किंवा निसरा केला पाणी काढून टाकलं आणि नंतर कोरडं केलं, आणि कोरडं केल्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं निर्जंतुकरण करायचं आहे. तर कसं करायचं, तर 100 लिटर पाणी घ्यायचं, 100 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काय टाकायचं न वजलेला ड्रम घ्यायचा, 2 लिटरचा ड्रम घ्यायचा, 2 लिटरचा बॅरल असतो, 2 लिटरचा बॅरल घ्यायचा न गंजलेला आणि त्यामध्ये 100 लिटर पाणी टाकायचं, निमज पाणी टाकायचं आणि 80 ते 85 डिग्री सेल्सिअस तापवायचं पाणी. पाणी किती तापवायचं, 80 ते 85 डिग्री सेल्सिअस पारून पाणी गरम करायचं, म्हणजे काय होईल त्यामध्ये जंतू मरून जातील. आणि त्यानंतर त्यामध्ये भिजलेलं काळ टाकायचं, त्यामध्ये भिजलेलं काळ टाकायचं आणि 1 तास ठेवायचं काळ, 1 तास ठेवायचं. आता दुसरी ही एक पद्धत आहे काय, गरम पाणी 80 डिग्री सेल्सिअसपासून गरम करायचं, त्यामध्ये काळ टाकायचं, एक पद्धत आहे. दुसरी पद्धतीमध्ये काय करायचं, 7.5 ग्रॅम बायोस्टी आणि 500 मिली फॉरवेलिन, 7.5 ग्रॅम बायोस्टी, 7.5 ग्रॅम बायोस्टी पावडर, 1 लिटर पाण्यामध्ये किती सांगितलं तुम्हाला मी प्रमाण, फॉर्मुलीचं प्रमाण साधारणपणे 50 मिली सांगितलंय, 50 मिलिलिटर फॉर्मुली आणि 7.5 ग्रॅम पाण्यामध्ये 100 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. आपण काय केलंय, 2 लिटर पाण्याचा बॅरल घ्यायला, 2 लिटर पाण्याच्या बॅरलमध्ये 80 डिग्री सेल्सिअस पाणी गरम केलं, पाणी गरम केलं आणि त्यामध्ये काळ टाकलं काय, आणि काळ टाकल्यामध्ये निर्जंतू करून ही पहिली पद्धत झाली. ती जर पद्धत तुम्हाला नको असेल तर काय करा, तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता. 100 लिटर बॅरलमध्ये 100 लिटर पाणी टाकायचं, त्यामध्ये 7.5 ग्रॅम बायोस्टीन टाका आणि 50 मिलिलिटर फॉरवेलिन टाका, चांगलं काळ ढवळा हवा चांगलं आणि नंतर त्यामध्ये काळ टाकाय. दुसऱ्या दोन पद्धतीपैकी कुठली तरी एक पद्धत वापरली तरी
चालते आणि हे थंड झाल्यानंतर किंवा यामध्ये भिजत ठेवल्यानंतर 18 तास मात्र भिजत ठेवायचं बरं का केल्यानंतर आणि 35 बाय 55 सेंटीमीटरचा आकार जे प्लास्टिक पिशवीत त्याने दिलेली माप दिली 30 माप आहे 35 बाय 55 सेंटीमीटर आकाराचं पिशवी प्लास्टिक पिशवी असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे कार्ड भरायचं असं असं कार्ड भरायचं छिद्र पाडायचं छिद्र पाडायची त्यामध्ये तुम्ही कार्ड भरायचं आता कार्ड भरल्यानंतर एकदम गच्च पिशवी नाही भरायची त्यामध्ये वरचं पोड 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा थर दिला हा हे किती जाडीचा थर 8 ते 10 सेंटीमीटर जाड 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा थर दिला तर या थराला काय करायचं थरावर याचं बीज टाकायचं आला बीज बीज टाकायचं परत असं 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा जाडीचा दोन कान भरायचं असं ते भरत जायचं तर 8 ते 10 सेंटीमीटर काढायचं थर द्यायचा त्यामध्ये बीज टाकायचं स्वार भरायचं नंतर कोण काय टाकायचं कोण बीज टाकायचं असं करत पिशवी 35 ते 55 सेंटीमीटर आकाराचं पिशवी भरायची 55 सेंटीमीटर अशी उंची झाली 35 असं झाली याला छिद्र पाडायचं नावाच आहे तर अशा पद्धतीचं काय करणं आपण आळेबीची लागवड केली आता आळेबीची लागवड केल्यानंतर काय होतं माहिती आहे का साधारण 15 दिवसानंतर 15-16 दिवसानंतर ते आळेबीची काय होतं फोटो म्हणजे आळेबी काय होते उगवायला चालू होतं ती साधारणपणे काय होतं उगवायला चालू होतं काय करा पण हे जसं ह्यामधलं तापमान आहे ना खोलीतलं तापमान हे सगळं खोलीत ठेवायचं आहे खोलीतलं तापमान साधारण 25 डिग्री सेल्सिअस राहिलं पाहिजे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस राहिलं पाहिजे आणि 75% आर्द्रता राहिली पाहिजे 70 ते 75% 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आर्द्रता 70 ते 75% आता कालच्या महिन्यामध्ये आपण 80% आर्द्रता ठेवली होती तापमान 24 डिग्री सेल्सिअस ठेवलं तर हे आळंबीचा जो प्रकार आहे त्या आळंबीच्या प्रकारावर आर्द्रता किती ठेवायची आणि तापमान किती ठेवायचं ते काय आहे अवलंबून असतं तर अशा पद्धतीने ही लागवड तुम्ही करू शकता आणि साधारणपणे 15 दिवसानंतर बी उगवते पण 5-7 दिवसांनी 1 आठवड्यामध्ये बी चांगलं आळंदी भारी येते त्याच्या पण काय अशी आळंदी घर आली तर काय करायचं फारो टाकायचं फारो टाकायचं आळंदी पण पाहिली आणि साधारणपणे मुली झाल्यानंतर काय एक आठवड्या म्हणजे आवडली उगवून 1 आठवड्यामध्ये 5-7 दिवसामध्ये उगवून मोठी जास्त होते काय करायचं कट करायचं कट कसं करायचं काय करायचं आपण कुठं करणार आहे तर अशा पद्धतीनं काय झालं तिंगरी आळेबीची लागवड आपण बघितली आता पद्धत काय आहे बाकीचे सारखीच आहे कुठल्या जर आळेबीच्या पद्धती बघितली म्हणजे त्यामध्ये माध्यम जवळ सारखंच असतंय परत असू शकतो परत निर्जंत करण्याच्या पद्धती उष्ण पाणी द्या वाप द्या किंवा गरम पाण्यामध्ये टाका किंवा म्हणजे फरकली सारखं बायोस्टेल सारखं औषध किंवा वाटू शकतं हाच फरक आहे बाकी काय फरक नाही आता भाताच्या काळामध्ये आळेबीच्या लागवड पद्धतीमध्ये काय करायचं भाताचं लहान लहान बहार बनवायचं भाताच्या काळाचं लहान लहान तुकडं बनवायचं आणि त्याची बहार बनवायची बहार म्हणजे तुम्हाला माहिती असं आपण बहारामध्ये असं मानतो मोठ्या जास्त पेढ्या म्हणतो एक पिढीला केली म्हणतो जास्त पेढ्या असल्या का असं काय म्हणतो बहार म्हणतो तर ह्याचं बहार बनवून जे पद्धत आहे ह्यामध्ये बघा काय करायचं यामध्ये बहार बनवण्यामध्ये काय करायचं साधारणपणे 100 ते 120 सेंटीमीटर लांब आणि 25 सेंटीमीटर आकाराचं व्यासाचं काय करायचं पिशवी काय करायची एक पिंडी बांधायची किती 100 ते 120 सेंटीमीटर म्हणजे साधारण एवढी लांब आणि एवढ्या रुंदीच्या आकाराची काय करायची एक पिंडी बांधायची आणि पेंड्या साधारणपणे 24 पेंड्याचा एक भारा होतो तर अशा पद्धतीनं काय करायचं आपण
बहार बांधायचं कसं काय करायचं यामध्ये पाटाचा तुकडा आहेत ना तुकडं कट करायचं 3 ते 5 सेंटीमीटर लांबीचं किंवा 2 ते 3 सेंटीमीटर लांबी तुकडं करायचं आणि त्याची पेढी बांधायची. पेढीचा आकार पहिला तुम्हाला सांगितला की सांगितलं मी साधारणपणे 1 किलो लांब पेढी इतकी म्हणजे हाताच्या हात आपला जेवढा आहे तेवढी लांब 100 ते 120 सेंटीमीटर लांब आणि 20 ते 25 सेंटीमीटरचं एक पेंडी बांधायची असं 24 पेंड्या एका बाऱ्यामध्ये बसतं असं पद्धतीनं बाहेर बांधायचं. त्या बाऱ्यावर काय करायचं आपल्याला काय करायचं ते बाहेर ना स्टँडवर ठेवायचं लाकडी स्टँड करायचं आणि लाकडी स्टँडवर ते बाहेर ठेवायचं आणि त्याच्यावर काय करायचं साधारणपणे 2.5 ते 4 सेंटीमीटर तुकडा असायला पाहिजे पहिल्या थरावर आणि नंतर काय तुकड्यावर त्या तुकड्यावर साधारणपणे किती 4 सेंटीमीटरचं एक तुकडं हात राहायचं असं उंचीचं बरं का 2.5 ते 4 सेंटीमीटर तुकडं ह्या पहावं आपण काय करत हे जाऊन पसरायचं लाकडी स्टँडवर आणि त्यावर 4 सेंटीमीटरवर ती परत काय टाकायचं दुसरा पहारा टाकायचा काय आणि त्याच्या आधी मात्र दुसरा बारा टाकायच्या आधी त्याच्यावर बीट टाकलं आहे आपण स्पॉनिंग केलं स्पॉनिंग करून तर आपण हरभऱ्याचं पीठ टाकायचं हां त्याला खाद्य म्हणून उपयोग नंतर काय करायचं परत अशा पद्धतीचं ते बाहेर टाकायचं आणि त्याच्यावर परत स्पॉनिंग करायचं आणि परत त्याच्यावर हरभऱ्याचं पीठ टाकायचं तर असं करत करत आपण काय करायचं 8 तास तर द्यायचं आणि शक्यतो काय करायचं ते असं बेडवर ठेवायचं आणि बेडला अर्धमधनं एक दुसरा पाणी द्यायचं फवारायचं बेड आणि त्याच्यावर आवरून टाकायचं पूर्ण बाहेरवर टाकायचं प्लॅस्टिकचं आवरून टाकायचं आणि नंतर ओवरनंतर काय सण काढायचं 15 दिवसाला साधारण तोपर्यंत काय करायचं की पॅक करून घ्यायचं तर त्याच्यावर जी छिद्र असतात त्या छिद्रातून जे पाणी जातं आहे किंवा आपण दिलेलं पाणी भिजवलेलं पाणी त्याला पुरतं आहे काय आर्द्रता आणि तापमान सांगितल्या पद्धतीने ठेवायचं काय म्हणजे साधारणपणे आळंदीला 25 डिग्री असं तापमान लागतं जास्त 30 लागतं आर्द्रता 70-80% लागते साधारणपणे अशा पद्धतीचं वातावरण तिथं ठेवायचं. तर हे झालं लाकडाचं भारत तयार करून आळंदी तयार करणे. दुसरा प्रकार लाकडाचा दोर तयार करायचा. लाकडा दोर कसा करायचा तुम्हाला दोर माहीत आहे लाकडाचं तुकडं घ्यायचं आणि तिकडं काय करायचं बांधायचं काय 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचा दोर बनवायचा. दोर आपण बनवतो म्हणजे लाकडाचा असं लाकडाचं तुकडं घ्यायचं तुकड्यात काय करायचं तुकडं एकमेकाला बांधत राहायचं साधारणपणे 5 ते 7 सेंटीमीटर जाडीचा दोर बनवायचा काय आपण दोर ह्याचं काय ज्या वेर म्हणा किंवा एखादा ज्वारीचं ताप जर असेल तर त्याचा आपण दोर बनवतो बारा बांधण्यासाठी वापरतो मी त्याला दोर बनायचं तर ह्याच्यावर तुकडं वापरायचं 5 ते 7 सेंटीमीटरचं जाडीचा दोर बनवायचा असं हां काय काळाचा दोर बनवायचा काळ तयार करायचं काळ आहे ना पूर्ण काळा तुकडं न करता काळ असं पूर्ण वापरायचं काय काळ लांब असतं तर आणि त्याचं याच्यावर एक काळ ठेवायचं असं काय 5-7 काळाचं लांबी घ्यायची जाडं घ्यायची आणि असा त्याचा जसा दोर बनवायचा आणि त्या दोर काय करायचा भिजवायचा दोर काय करायचं पाण्यामध्ये भिजवायचा आणि नंतर ते लाकडी फ्रेमवर ठेवायचं काय आणि लक्षात तर ह्याच्यामध्ये तुकडं न करता भाताच्या काळाचं तुकडं न करता काय करायचं अखंड भाताचं काळ वापरायचं तर दोर बनवायचा म्हणजे तेवढा जाडीचा आणि अखंड काळ वापरायचा आणि भिजवायचं आणि त्याच्यावर ते लाकडी स्टँडवर ठेवायचं आणि साधारणपणे 3 ते 4 त्यामध्ये साधारणपणे जे काय करायचं 5 ते 7 सेंटीमीटर जाड झाली दोर तर त्याच्यावर काय करायचं स्पॉनिंग करायचं परत त्यामध्ये खाद्यपदार्थ हरभऱ्याचं पीठ सारखं टाकायचं परत दुसरा थर द्यायचा त्या लाकडी स्टँडवर आपण ठेवले खाली असं थर देत राहायचं तर काळाचा दोर तयार करून बेड तयार करणे हा व्यवसाय. आता दुसरी गोष्ट दोर पोकळ बेड तयार करणे. आता काय करायचं ड्रम घेतला हा असा ड्रम आहे त्या ड्रमच्या भोवती काय करायचं की आपण काड वापरलं आहे आपण काय काड जे वापरतो काडाचं तुकडं वापरतो काय नाही ते
त्या गोल ड्रमच्या बाजूला ठेवायचं, असं बाजूला ठेवायचं. आणि काय करायचं, असं मध्ये मोकळं राहिलं पाहिजे. काय करायला पाहिजे, मोकळं राहिलं पाहिजे साधारणपणे. तर काय करायचं यामध्ये, बघा काय वापरला तुम्ही, लाकडी भाताच्या काडावरीचा हा बेड बेड आहे, 15 सेंटीमीटर व्यासाचा गोल ड्रम घ्यायचा, 15 सेंटीमीटर व्यास साधारणपणे किती आला एवढं येईल असा गोल ड्रम घ्यायचा. त्या गोल ड्रमला काय करायचं, चौकोनी स्टँड घ्यायचं, चौकोनी स्टँडवर तो ड्रम ठेवायचा. आणि त्या ड्रमच्या भोवती काय करायचं, काळाचं थर द्यायचं, 3 इंच 4 इंच द्यायचं असं काळाचं थर असं साईडला. आणि नंतर त्या 3 इंच 4 इंच दिल्यावर काय करायचं, परत आपण काय करतो त्यावर हे टाकतो स्पॉरिंग करतो, म्हणजे हे टाकतो परत त्याच्यावर हरभऱ्यासा पीठ टाकायचं, परत थर द्यायचा. यामध्ये काय प्रकार आहे माहिती आहे का, जे आतलं जे बी आहे त्याला हवा वगैरे लागावी म्हणून आतलं मोकळं ठेवायचं लक्षात. तर ही एक पद्धत वेगळी आहे, तर सगळी पद पोषकतीच आहे, फक्त रचना वेगळी आहे लक्षात. चौथा चौकोनी बेड आहे ना, चौकोनी बेड आपला जे लाकडी स्टँड आहे, लाकडी स्टँडवर आपण बेड ठेवणार आहे. बेड म्हणजे काळी कचरा जे आपण केलेलं जे माध्यम आहे, काळाचं असेल भुस्याचं असेल ते माध्यम ठेवणार आहे यामध्ये. तर ते साधारणपणे अशा पद्धतीने बेडवर काय करायचं, भाताचं काडचा बेड तयार करायचा लाकडी स्टँडवर. काय 25 किलो साधारणपणे भाताचा काडाचा बेड एक असतो, आणि त्यामध्ये 25 किलो बेडला दोन बाटल्या स्पॉनिंगच्या पोतात, परत स्पॉनिंग करायचं, परत त्यामध्ये परत दुसरा टाकायचं, बेड टाकायचं म्हणजे साहित्य टाकायचं, परत पाणी आपण पाणी आपण एक सरत येतो पण पाणी त्या भिजलेलं असतं की पाणी पुरतंय. बाकी यामध्ये 10-15-12-15 दिवसामध्ये काय होतं, आळी बी उगवते आणि परत 5-6 दिवसानं चांगली वाढ होती, नंतर ते आपण काढली करायची. तर त्यामध्ये जवळजवळ सगळ्या पद्धती जवळजवळ सारख्याच आहे, फक्त रचना आहे ना रचना वेगळं आहे, बाकी काय नाही. तर फक्त कृती नीट लक्षात ठेवा वेगळ्या, नंतर 5-4 प्रकार आहेत जमिनीत पण घेऊन ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण आता